हाय नमस्कार, मी डॉक्टर अजित मराठे. मी राजेंद्र सावंत. आणि मागच्या वेळेला जसं प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आज आपल्या बरोबर डॉक्टर सुरेश हावरे सर आहेत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आणि आमच्या विनंतीला मान देऊन सुरेश जी तुम्ही आलात त्याबद्दल खूप आनंद झाला. आणि तुम्ही आलात म्हणण्यापेक्षा आम्ही तुमच्या ऑफिसला आलो त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे की तुमच्या ऑफिसला येऊन फेसबुक लाईव्ह करण्याचा. आणि मित्रांनो, आपल्याला हावरे सरांची ओळख आहेच सगळ्यांना. सध्या शिर्डी संस्थानचे ते अध्यक्ष आहेत, अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, प्रथितीय उद्योजक आहेत आणि आमच्यासारख्या उद्योजकांचे मार्गदर्शक पण आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅनो हाऊसिंग या विषयामध्ये सुरेशजींनी PhD केलेली आहे असे आपले हावरे सर आमच्या बरोबर आहेत. सरांना बरेच दिवस आम्ही मी आणि अजित सर बोलत होतो की काही करून आपल्याला ना अशा काही यादी करूया. आणि जेव्हा मी यादी करायला घेतली तेव्हा पहिलं नाव मित्रांनो कुठलं आलं असेल, आम्ही दोघांनी पटकन एकाच वेळेला एकाच सुरात म्हटलं की सुरेशजींना पहिलं घेतलं. आणि सर, सो यू आर एवढे स्पेशल आहात तुम्ही आमच्यासाठी. आणि आणि मित्रांनो, चांगलं म्हणजे सुरेशजींचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यातली 3 पुस्तकं आता आपल्या समोर आहेत. एक म्हणजे उद्योग करावा ऐसा, दुसरा आहे स्टार्टअप मंत्र, उद्योग तुमचा आणि उद्योग तुमचा आणि पैसा दुसऱ्याचा आणि पैसा दुसऱ्याचा. आणि मला सांगायला आनंद होईल की या पुस्तकाचं हेडिंग आहे ते एवढं अट्रॅक्टिव्ह आहे की उद्योग तुमचा आणि पैसा दुसऱ्याचा. आणि सरांचं हायएस्ट सेलिंग 15 एडिशन झाले. आणि या 15 एडिशनला एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला. पण सुरेशजी, मला असं वाटतं की त्यातला हेडिंग खूप लोकांना अट्रॅक्ट करतं, पण त्या हेडिंगच्या मागे खूप मला असं वाटतं खूप प्रयत्न आहेत, बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. मला असं वाटलं की आपण ह्या एका पुस्तकावर एक एपिसोड करायला. येस, ऍब्सोल्युटली राईट. आणि यातले सर मला इथं बरेच प्रश्न आहेत माझ्यात नाही मनात, सगळ्या आमच्या प्रेक्षकांमध्ये आमच्या मित्रांमध्ये हाच प्रश्न आहे की सर, धंदा करताना पैसा, कारण आपण नेहमी म्हणतो मराठी माणसाकडे पैसा नाही आणि भांडवल नसल्यामुळे धंदा नाही करता येत. आज मित्रांनो, आज याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सुरेशजी देणार आहेत. पण मी हा महत्वाचा प्रश्न मात्र थोडा मागे ठेवतो आणि अजितकडे. आणि सुरेशजी, ऑलरेडी 21 लोक लाईव्ह आलेले आहेत आणि परवाच मला कोणीतरी सांगत होतं की सध्याच्या काळामध्ये लोक जेव्हा परत कामाला लागलेले त्यावेळेला 25-1 लोक लाईव्ह येणं हे खूप चांगलं लक्षण आहे सध्या. तर अभय डंक आहेत औरंगाबादवरून, अक्षय मामुनकर आहेत, महेश सावरीकर आहेत आणि महेश सावरीकरनी पण त्यांच्या फेसबुकवरून हे सगळं शेअर केलेलं आहे. निलेश झोपे आहेत जळगाववरून, रश्मी गोखले आहेत. आणि सुरेशजी, जळगाव, धुळे, नाशिक या भागातून खूप पार्टिसिपंट्स, उद्योजक येत असतात. मला पहिलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा जो करोनाचा काळ झाला, या करोनाच्या काळामध्ये उद्योजकांनी पहिले स्वतःच्या फिटनेसकडे कसं बघितलं पाहिजे, कारण स्वतःचा फिटनेस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. कारण आपण फिट असू तर आपण बाहेर जाऊन किती पराक्रम करू शकू, त्याच्याबद्दल सांगा. थोडं तुमच्याही रुटीन बद्दल सांगा. कसं आहे अजित, पहिले तर दर्शकांना मी एक सांगू इच्छितो की मी जेव्हा पहिल्यांदा मार्स गुरुकुल, अजित मराठे आणि राजेंद्र सावंत हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि यांचा जो शो पाहिला, शो पाहिल्यानंतर मी इतका प्रभावित झालो की हे दोन्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र आहेत, एकाच शाळेत शिकले, एकाच कॉलेजमध्ये शिकले, एकाच वर्गात शिकले, आणखी एकच काय काय केलं मला पण हा एपिसोड पाहताना एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की हा एक तर नॅचरल एपिसोड असतो, दोघे जण गप्प मारत असतात आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोघे हा एन्जॉय करत एन्जॉय. आणि म्हणून मी गेल्या वेळेला फोन केला आणि अजितला कॉम्प्लिमेंट दिलं की अरे तुम्ही दोघे एन्जॉय करता हे पण मला खूप आनंद झालेला आहे. तर अजित, कसं झालं की मी बरेचदा पॉवर स्टेशनची गोष्ट सांगत असतो. ओके. की कोणते पॉवर स्टेशन असू द्या, पॉवर स्टेशनचा प्रॉफिट कशावरती असतो, तर पॉवर स्टेशन चालू राहण्यामध्ये. बरोबर.
आणि प्रत्येक पॉवर स्टेशनला डाऊन टाइम असतोच, तो बंद करतो करावा लागतो कधी कधी मेंटेनन्ससाठी, कधी तो बिघाडामुळे बंद पडतो. तर त्या पॉवर स्टेशनचा परफॉर्मन्स कसा मोजला जातो, तर 365 दिवसापैकी किती दिवस तो चालू राहिला, म्हणजे दॅट इज अ वर्किंग टाइम, ऑन टाइम किती राहिला, पण त्याचा इफिशियन्सी किती आहे. तर साधारणतः मी जे पाहिलं ते न्यूक्लिअर पॉवर स्टेशनचे 85-85% इफिशियन्सी असते, बर, थर्मल पॉवर स्टेशनची 70-60 एवढी इफिशियन्सी असते, हायड्रो पॉवर स्टेशनची सगळ्यात जास्त असते, 90-95% पर्यंत असते. आता माणसाची इफिशियन्सी अशीच मोजली पाहिजे की माणूस 365 दिवसापैकी किती दिवस कामात राहिला, आणि किती दिवस डाऊन राहिला, डाऊन टाईम किती आहे, आणि डाऊन टाईम न राहावा याच्यासाठी काय करायला पाहिजे. एक टिप मात्र मी देऊ इच्छितो या ठिकाणी की तुमचा जो डाऊन टाईम असतो ना, जेव्हा तुम्ही आजारी पडणार असता, बॉडी ही इतकी काय म्हणतात मेटिक्युलस आहे आणि सेन्सिटिव्ह आहे की ही तुम्हाला सिग्नल देते, राईट. बरेचदा आपण हा बॉडीने दिलेला सिग्नल इग्नोर करतो आणि आपण बॉडीला घासत जातो, त्याच्यामुळे आपल्याला 4 दिवस डाऊन व्हायला लागतं. अदरवाईज जेव्हा बॉडीने सिग्नल दिला त्या दिवशी 1 दिवस अर्धे दिवस तरी तुम्ही रेस्ट घेतली ना, तर पुढचे 4 दिवस तुमचे वाचतात. त्याच्यामुळे उद्योजकाने आपली इफिशियन्सी ही 99-100% राहील असंच पाहिलं पाहिजे, तरच तुमची प्रॉफिटेबिलिटी राहील, तरच उद्योग राहील. तुम्ही फील्डवर प्रेझेंट असणे, ऍक्टिव्ह असणे याला खूप महत्व आहे बिझनेसमॅनच्या लाईफ मध्ये. आणि तुम्ही हे जे थर्मल पॉवर स्टेशन आणि पॉवर स्टेशनचे उदाहरण दिलं ते फंटास्टिक आहे, म्हणजे कायमचाच एक डोक्यात फिट बसेल. आणि सुरेश, आज तुम्हाला ऐकायला ना अक्षय मामणकर आलेले आहेत आणि मी हे नाव पहिल्यांदा ऐकतोय, कारण या पॉडकास्टला रेग्युलर येणारे लोक खूप आहेत, पण मी हे नाव पहिलं ऐकतोय. आणि त्यांनी मुद्दामून असं लिहिलेलं आहे, तो पाथरोट अमरावती वरून हे पॉडकास्ट बघतोय, आणि तुमचं काहीतरी नातं आहे त्याच्याशी. पाथरोटची, पाथरोट हे माझं गाव आहे, ज्या पथरोट मध्ये माझा जन्म झाला, लहानपण झाला, शाळा शिकलो, ते माझं गाव पथरोट. क्या बात है, क्या बात है, मामणकर अक्षय, अक्षय अक्षय मामणकर, नमस्कार. वाह, क्या बात है. सर रमेश बोरस्ते आहेत नाशिक वरून, कांट हिअर म्हणतायत काही जण, बघा तुम्हाला आवाज येतोय ना, कारण बाकीच्यांची तर काही तशी तक्रार दिसत नाहीये. रमेश बोरस्ते नाशिक, नेटवर्कचा इश्यू असेल, चेक करा फक्त नेटवर्क, नेटवर्कचा इश्यू आहे का तुम्ही चेक करा, बाकी कोणी बोलत नाहीये. सचिन बोडके आहेत, किशोर मिरचंदानी पण आपले रिअल इस्टेट ब्रोकर आहेत, ते पण आलेले आहेत. हेमंत रेड्डी आहे आमचा कॉलेजचा मित्र, ऑलरेडी 25 लोक लाईव्ह आहेत, जाऊन येऊन करत असतात. सुरेश, एक दुसरं बऱ्याचदा असं उद्योजकाला वाटतं, त्याला ना एखादी कोणीतरी चांगली आयडिया दिली, संकल्पना दिली, की फारसा काही विचार न करता तो डायरेक्ट उडी मारतो. आणि तुमच्या या पुस्तकामध्ये जो उद्योग करावा ऐसा आहे जे तुमचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मी एक अतिशय छान वाक्य वाचलं की उद्योगाचं ज्ञान आणि धोका याच्यामध्ये समतोल राखला पाहिजे. बरोबर, तर त्याच्यावरती थोडस. बरोबर बरोबर, कसं आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण हात घालतो एखाद्या गोष्टीला, तर तेव्हा त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्ण असणं फार गरजेचं आहे. हात घालतो म्हणजे नवीन उद्योग करतो असं म्हणायचं आहे. अगदी बरोबर, म्हणजे नॉलेज, इन्फॉर्मेशन, त्याचं काय टेक्नॉलॉजी, स्किल, ह्या सगळ्या गोष्टींचं तुमच्याकडे ज्ञान असणं फार आवश्यक आहे. आणि ऍट द सेम टाइम त्याच्यात धोके काय आहेत हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अदरवाईज नुसते अंधारात लाठी चालवून काही मिळणार नाही. यू हॅव टू टेक अ रिस्क, हे खरं आहे, काही करताना, पण त्या रिस्कचं कॅल्क्युलेशन तुमचं असलं पाहिजे की मी किती रिस्क घेतो आहे. बरोबर, आणि किती रिस्क घेण्यामध्ये धोका किती आहे. रिस्क कमी असेल तर धोका कमी असेल, रिस्क जास्त असेल तर धोका जास्त असेल. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन ही उद्योगाची, जे काय आपण करणार आहोत त्याचे असणं फार आवश्यक आहे. पण त्याचं असं काही प्रमाण आहे का, म्हणजे ज्ञान किती असलं पाहिजे आणि म्हणजे ज्ञान किती घेतलं पाहिजे त्या विषयातलं आणि धोका किती घेतला पाहिजे. एक गोष्ट तर खरी आहे, मी असं सांगू इच्छितो
हायर द रिस्क हायर द रिवॉर्ड राईट बरोबर राईट म्हणजे रिस्क शिवाय तुम्हाला रिवॉर्ड मिळत नाही म्हणजे नुसतं इन्फॉर्मेशन घेत गेलो 90% 99% 99.9% आणि उद्योगात हात टाकलाच नाही काही मिळणार नाहीये राईट नुसतं विचार हा त्याच्यामुळे आता हे असं जनरलाइज पण करता येत नाही प्रत्येकाचा माइंडसेट कसा बनलेला आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे काही लोक विदाउट एनी इन्फॉर्मेशन उडी मारतात काही लोक 100% इन्फॉर्मेशन असलं तरी उडी मारत नाहीत हा इंडिव्हिज्युअल माइंडसेट आहे पण माझा असा जनरल अंदाज आहे की 50-50 मध्ये तरी आपण गेलो पाहिजे अजित त्याच्यावरच प्रश्न आहे थोडा थोडा वेगळा आहे एक राजेंद्र हे रमेश गोरस त्याचा म्हणतात त्यांना क्लिअर ऐकायला येतंय त्यांनी ते इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू सॉल्व्ह केलाय आणि बाकीचेही लोक विकास निखार रंगे मी पहिल्यांदा नाव ऐकलं सो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही तुमच्या फेसबुकवरून हे शेअर करू शकता तुम्ही तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना हा एपिसोड बघायचा असेल सुरेशजींचं मार्गदर्शन त्यांना मिळावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेअर करा होस्ट पार्टी करा वॉच पार्टी करा अशा गोष्टी करून तुम्ही अधिकाधिक उद्योजकांपर्यंत हे पोहोचवू शकता सर तुमचा या पुस्तकातलं त्याच ह्याला धरणारं किंवा थोडा वेगळ्या शब्दात मांडलेलं पण तेच आहे आणि याच्यासाठी माझं आणि अजितचं बऱ्याच वेळा आम्ही वाद घालतो वाद म्हणजे एका ह्याच्यावरती आणि मित्रांनो बऱ्याच आपल्याला प्रश्न पडला असतो की धंद्यामध्ये जिथे सरांचं वाक्य आहे आणि हे मी मुद्दाम अंडरलाईन केलंय की जिथे कर्तृत्व संपतं तिथे नशीब सुरू होतं क्या बात आहे जिथे कर्तृत्व संपतं तिथे नशीब सुरू होत म्हणजे कार्य मोठ नशीब मोठ किंवा नशीब किंवा दैवावरती किती विश्वास ठेवावा आणि कर्तृत्वावरती किती विश्वास ठेवा असा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो मग माझा मुलगा जरी असला तरी पण टोकून नेहमी म्हणतो नाही बाबा लक पाहिजे व लक नसेल काय आणि हाच प्रश्न आमच्या मित्रांना बऱ्याच वेळा पडलेला आणि त्याचा तोच मगाच्या प्रश्नाशी रिलेट होतो की बाबा धोका किती घ्यायचा आपण कित्येक उद्योजक राजेंद्र असे बघितले आम्ही म्हणतो अरे एवढा कसं काय मोठा झाला ह्याला काही नॉलेज नव्हतं काही नव्हतं याने काहीतरी चालू केलं झाला मग असं वाटतं खरोखर नशीब आहे नाही त्याचं उत्तर सगळे म्हणतात नशीबवान आहे नशीबवान तर सुरेश तुमचं जे वाक्य आहे की जिथे कर्तृत्व संपतं तिथून नशीब सुरू होत त्याच्यावरती बऱ्याच लोकांना आपणही असं म्हणत असतो की गुड लक बेस्ट विशेष तुझा तुला जरा चांगली साथ मिळू ईश्वर बेस्ट ऑफ लक पण हे काय असतं लक म्हणजे काय असतं खरं तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाची एक कॅपॅसिटी असते आणि त्या कॅपॅसिटी पर्यंत त्याने काम केलंच पाहिजे तो जर त्या कॅपॅसिटीचे अंडर युटिलाइज करत असेल कंजूशी करत असेल नुसतं नशिबावर अवलंबून राहत असेल तर त्याचे फेल्युअरचे चान्सेस लोक त्याला दुवा देतात अरे खूप मेहनत करतोय माणूस याला यश मिळायला पाहिजे या लोकांच्या दुवा सुद्धा खूप कारणीभूत असतात आपल्या यशामध्ये बरोबर आणि म्हणून तुम्ही तुमच्या कॅपॅसिटी युटिलायझेशन मध्ये कंजूशी करता कामा नये क्या बात यू शुड युटिलाइज युअर कॅपॅसिटी टू द फुलेस्ट आता याच्यानंतर म्हणजे प्रत्येकाचे लिमिटेशन्सही असतात नॉलेज इन्फॉर्मेशन कॅपॅसिटी बियॉन्ड दॅट तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असता म्हणजे कोणीतरी तुम्हाला हेल्प करावे बँकरने फायनान्सरने इंडस्ट्रियलिस्टने मित्राने नातेवाईकाने घरच्यांनी हे जे तुमच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड जे गोष्ट आहेत तो सर्कल जे होतो तो लकचा येतो आणि हा एक सर्कल मोठा जो असतो तो तुमच्या मित्रमंडळींचा नातेवाईकांचा वेल विशर्सचा बँकर्सचा बिझनेस कलिग्सचा हा एक मोठा सर्कल असतो त्यातून तुम्हाला हेल्प मिळत असते आणि तिथे तुमच्या कॅपॅसिटीचे पुढचं काम होत असतं येस आणि हे कधी मिळतं तुम्हाला की तुम्हाला त्या काठापर्यंत पोहोचायला लागतात त्या सर्कलच्या त्या काठापर्यंत तुम्ही पोहोचले नाही आणि कधी पोहोचू शकता की तुमची कॅपॅसिटी फुल युटिलाइज तुम्ही केली की तुम्ही त्या काठापर्यंत पोहोचता आणि मग पुढचं सर्कल सुरू होतं ते सर्कल नशिबाचं
त्याच्या बियॉन्ड आणखी एक सर्कल असतं. अच्छा. ते दैवी सर्कल. माझ्या दैवात असेल, माझा आणखी काय देवाने कृपा केली वगैरे वगैरे. आता अशा दोन सर्कल मध्ये आपल्याला खेळायला लागतं. आणि म्हणून आवश्यकता काय आहे की तुम्ही तुमचं जे कॅपॅसिटी युटिलायझेशन आहे हे फुलेस्ट केलं पाहिजे. यू शुड गिव्ह इन युअर 100%. पण हे ओळखायचं कसं की मी माझी कॅपॅसिटी फुल युटिलाइज केली का? कारण हा नेहमी वादाचा विषय राहतो ना. मी म्हणतो नाही नाही आता झालं, मी सगळं करून झालं. पण व्हॉट इज कॅपॅसिटी ऍक्च्युअली? कॅपॅसिटी साठी मी बरेचदा एकदा, हा म्हणूनच तुम्हाला हवा आहे तुमचा. नेहमी उदाहरण देत असतो की एक माणूस स्कूटर चालवतो आणि त्याला जर आपण म्हटलं की हे गे कार चालव, तो म्हणेल नाही माझी कार चालवण्याची कॅपॅसिटी नाही, मी फक्त स्कूटर चालवू शकतो. कार चालवणाऱ्याला म्हटलं की हे ट्रक घेची चावी घेत चाललो, तो म्हणेल नाही माझी कॅपॅसिटी नाही, मी फक्त कार चालवू शकतो. ट्रकच्या माणसाला म्हटलं की हे ट्रेनची चावी घेत, तू ट्रेन चालव, तो म्हणेल नाही मला फक्त ट्रक चालवता येतो. आता आपण जर विचार केला तर हे माणसं जे आहेत हे त्याच हाडामासांचे बनलेली माणसं आहेत. बरोबर आहे. मग एकाची कॅपॅसिटी छोटी आहे आणि दुसऱ्याची कॅपॅसिटी मोठी आहे, हे कशामुळे घडलेलं आहे? तर ज्याने मोठी रिस्क घेतली त्याची कॅपॅसिटी मोठी आहे, ज्याने छोटी रिस्क घेतली त्याची कॅपॅसिटी छोटी आहे. बिगर द रिस्क बिगर विल बी युअर कॅपॅसिटी. आणि कॅपॅसिटी मी पुन्हा दुसरा फरक पॅरामीटर असं सांगतो की कॅपॅसिटी इज नॉट ए फिजिकल पॅरामीटर. परफेक्ट. म्हणजे तुमचे उंची पाच फूट आणि व्हेरी इम्पॉर्टंट सर, इट्स अ व्हेरी यस. कॅपॅसिटी इज नॉट ए फिजिकल पॅरामीटर, इट इज अ मेंटल पॅरामीटर. आणि म्हणून असं म्हटलं जातं की तुमची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये जी आहे ती अनलिमिटेड आहे. क्या बात. माइंडला लिमिट नाही, बॉडीला लिमिट आहे. तुमचं वजन 65 किलो आहे, 70 किलो आहे, त्याला लिमिट आहे, पण कॅपॅसिटीला लिमिट नाही. आणि म्हणून जो जास्त कॅपॅसिटी वापरेल तो जास्त धावेल. बिगर द कॅपॅसिटी बिगर म्हणजे थोडक्यात थोड्या रिस्क आपली कॅपॅसिटी वाढवायची. आजी म्हणते हार्ट अटॅकने माणसं मरतात, मधुमेहाने माणसं मरतात, पण काम करून कुठला माणूस मरत नाही. आणि सर आपले मित्र आहेत नाशिक वरून संजय मोरे पण आलेले आहेत, तुम्हाला नमस्कार करतायत. डॉक्टर संतोष कामेरकर आलेले आहेत, तेही तुम्हाला नमस्कार करतायत. दीपक माळकर आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला आवरे सर नमस्काराचा स्पेसिफिक केलेला आहे. अनेक लोकांनी शेअर केलेला आहे. महेश कुलकर्णी आले आहेत, ऑलरेडी 35 होत आहेत, मध्येच कमी जास्त होत राहत आहे. तपस्वी शेडगे आलेले आहेत, खूप चांगला उद्योजक आहे. राजेंद्र, एक तू खूप राखून ठेवलेला प्रश्न आहे मगापासून. उद्योग तुमचा आणि पैसा दुसऱ्याचा. सर म्हणजे मी जेव्हा असं कधी मी माझ्या पण तुमच्या बरेच भाषण वाचतो, मी तुमची पुस्तकही वाचलेली आहेत, मी आजही ती बरेच ती इयरमार्क करून आणलेली आहेत आणि मी तुमचा हा सल्ला लोकांना देतो. मग लोक म्हणतात मग आपला पैसा नाही, मग आपलं काय, मग माझं काय, आणि मग भांडवलाशिवाय धंदा होतो का? मराठी माणूस मागे राहतो किंवा मागे राहिलाय असं जेव्हा लोक काही कारण देतात तेव्हा सांगतात की आपल्याकडे आपण शेवटची इच्छित पूर्ण नाही आहोत, गुजराती मारवाडी यांच्या वंश परंपरागत पैसा आहे, मग आम्ही कसं करायचं? बरोबर. आणि हा पैसा आणायचा कुठून? आणि तुम्ही म्हणताय की पैसा दुसरा, मग तो आम्हाला कसा मिळेल? राजेंद्र, मी या पुस्तकात आणखी एक वाक्य टाकलेलं आहे की व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे वृत्ती वृत्ती हवी. हे फार महत्वाचं वाक्य आहे. आणि हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. हे अशासाठी महत्वाचं आहे की मी बऱ्याच जण पैशाच्या ठिकाणी अडकलेले पाहिलेत. मॅक्सिमम लोक कुठे अडकलेले आहेत, म्हणजे काही भाषेच्या ठिकाणी अडकलेले आहेत. अरे मला इंग्रजी बोलता येत नाही, मी कसा बिझनेस करणार, मी खेड्यापाड्यातला आहे, मला जरा कॉन्फिडन्स नाही आहे, मी या जातीतला आहे, मला कसा उद्योग करणार, माझ्या घराण्यात कोणीच उद्योग केलेला नाही. पण मॅक्सिमम लोक अडकलेले असतात पैशाच्या ठिकाणी, की माझ्या वाडवडिलांनी काही इस्टेट मागे सोडली नाही, ती जर सोडली असती तर मी पण उद्योजक झालो असतो. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मी हे दुसरं पुस्तक जे लिहिलेलं आहे उद्योग करावा ऐसा,
त्याच्यामध्ये 23 रोल मॉडेल्स मी प्रेझेंट केलेले आहेत. आणि हे रोल मॉडेल्स कसे आहेत की फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहेत. यांचे वाडवडील बिझनेसमॅन नव्हते आणि या सगळ्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. 10x10 खोलीमध्ये यांनी आपला उद्योग सुरू केला आणि मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने जो वाढवत नेला तर त्याने एक विश्व निर्माण केलं स्वतःच. असे हे बिझनेसमॅन याच्यामध्ये आहेत. आणि एक वृत्तीचं उदाहरण राजेंद्र मी सांगू इच्छितो की एक मुलगा फुगेवाल्यांकडे विचारायला गेला की तो फुगेवाला काय करायचा की वेगवेगळ्या रंगाचे फुगे गॅसने भरलेले आकाशात सोडायचा. तर तो मुलगा विचारतो की हा निळ्या रंगाचा फुगा जो आहे हा आकाशात जाईल का. तर तो निळ्या रंगाचा फुगा त्याला सोडून दाखवतो. मग हा आकाशात जातो. तो म्हणतो हा लाल रंगाचा फुगा आकाशात जाईल का. तो पण त्याला सोडून दाखवतो. आणि असा पिवळ्या रंगाचा जाईल का. तर मग तो फुगेवाला त्या मुलाला सांगतो की अरे बाळा हा लाल रंग, पिवळा रंग, काळा रंग याच्यावरून वर जाईल का नाही ठरत नाही. त्या फुग्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे त्याच्यावरून ठरत की तू वर जाईल का नाही. आणि म्हणून आतमध्ये काय भरलेलं आहे तर ते बिझनेस अॅटिट्यूड तुमच्या आतमध्ये किती भरलेला आहे त्याच्यावरून ठरेल की तुम्ही बिझनेसमॅन होऊ शकणार की नाही होऊ शकणार. बरोबर आहे, एकदम. पैसा दुसऱ्याचा याच्यावरती तुम्ही. येस 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 येस. आता बरेच लोक अजित असं बोलताना आपण ऐकतो की पैसा काय झाडाला लागतो का. मनातली वाक्य घेताय तुम्ही असं. तर मी असं नेहमी सांगतो की हो पैसे झाडालाच लागतात पण ही झाडं तुम्हाला शोधता आली पाहिजेत. आणि ही झाडं तुमच्या आजूबाजूलाच असतात. तुमचे नातेवाईक असू शकतात, तुमचे मित्रमंडळी असू शकतात, तुमचे शेजार पाजारी, ऑफिस मधले कलीग्स जे तुम्हाला फंडिंग करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे तर बिझनेस मॉडेल पाहिजे. या मॉडेलची खूप कमी असते. आणि ते बिझनेस मॉडेल तुम्ही यशस्वी करू शकता. आहे हा माणूस हे करू शकेल याच्यावर आपण बेट लावू शकतो. लोक विनिंग हॉर्सवरच बेट लावतात, लुझिंग हॉर्सवर बेट लावत नाही. आणि म्हणून तुम्ही विनिंग हॉर्स आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं लोकांमध्ये. ते घरचे लोक असले तरी तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं की घरच्यांचाही विश्वास पहिले बसला पाहिजे. हो ना. पण म्हणजे तुमचा पहिला फंडिंग करणारा कोण तर तो पहिले तुम्हाला ओळखतो आणि पहिले पैसा देतो तुमच्या सगळ्यात जवळचा की अरे हे घे तू कर उद्योग. हा दुसऱ्यांचा पैसा म्हणजे शेजार पाजाऱ्यांचा, मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा. आणि असंच सर्कल आपण वाढवत गेलो तर मग व्हेंचर कॅपिटलिस्टचा, HNIचा, NRIचा, बँकांचा, म्युच्युअल फंडाचा हा सगळा जो पैसा आहे हा दुसऱ्यांचाच पैसा आहे. फक्त हा दुसऱ्यांचा पैसा तुमच्याकडे आला पाहिजे आणि तो कसा आणायचा त्याच एक स्किल आहे. ते स्किल तुम्ही अंगी बांधवलं पाहिजे आणि ते उद्योगात पडल्याशिवाय येत नाही. म्हणजे जसं मी म्हणतो की पुस्तकं वाचून तुम्हाला पोहता येणार नाही तसंच तुम्ही पुस्तकं वाचून उद्योग करू शकाल का तर नाही. तुम्हाला उद्योगात उडी मारावीच लागेल, पाण्यात उडी मारावी लागेल, नाका तोंडात पाणी जाऊ द्यायला लागेल, हात पाय हलवायला लागतील, त्याच्याशिवाय तुम्हाला बिझनेस येणार नाही. खरंय खरंय खरं. सो फंटॅस्टिक सुरेशजी. आणि अनेक मित्र येत आहेत. दीपक आहिरराव आलेले आहेत धुळ्यावरून. अतिशय चांगला उद्योजक आहे, लिफ्ट बनवतो. अरे वा, मॅन्युफॅक्चरर आहे स्वतः धुळ्यामध्ये. गिरीश मराठे. गिरीश हा सेकंड जनरेशन डेव्हलपर आहे, बिल्डर आहे. मराठेच आणणार आहे. डोंबिवलीमध्ये अतिशय चांगलं काम करतो, स्पेसिफिक डोंबिवली एरिया रिलेटेड. संदीप चाळके आहे. शिल्पा परमार आहे. शिल्पा आमची शाळेतली मैत्रीण आहे आणि RCC कन्सल्टंट आहे. शिवाजी अहिरे आहेत. हे VIP नवरा डेव्हलपर पण आहे. आणि शिवाजी अहिरे आहेत. हे VIP बॅग्स बनवतात. VIP सगळं बॅकएंडला काम हे करतात. त्यातले बरेचसे लोक आपले सॅटर्डे क्लबचे मेंबर देखील आहेत. आणि मार्क्स ग्रुप मध्ये आमच्याकडे मेंटोरिंगला पण आहे. सुरेशजी मला एक असं विचारायचं होतं की तुमच्यासारखा एवढा वेल नोन उद्योजक, एवढा बिझी उद्योजक आणि त्याने पुस्तक लिहायला घ्यायचा विचार कसा केला,
तुम्हाला सुचलं कसं आणि विषय कसा निवडला तुम्ही? बरोबर काय झालं अजय, आता आपण बरेच वर्ष एकमेकांना ओळखतो, आपण बिझनेस फोरम मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, बिझनेस मीटिंग मध्ये अनेकांना भेटलेलो आहे आणि इतके वर्ष आपला अनुभव उद्योगाचा आहे. तर जेव्हा असं जाणवलं की आता आपला जो अनुभव आहे, जे काय आपण शिकलेलो आहे ते इतरांना सांगायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तो सामान्य माणूस, पण जो इतरांच्याही चुकांमधून शिकतो तो चाणक्य माणूस, हुशार माणूस. बरोबर. तर आता सगळ्या शिक्षण काय आपल्याच चुकातून घेतलं पाहिजे असं नाही आहे. आपण चुका खाल्लेल्या आहेत, खास खडके पाहिलेले आहेत, खड्ड्यात पडलेलो आहे, उठलेलो आहे. आता हे कुठेतरी सांगितलं पाहिजे, कोणाच्या तरी उपयोगात येऊ शकतं. प्रत्येकाला याच खड्ड्यातून जाण्याची आवश्यकता नाही आहे. हा जेव्हा आतून आवाज आला ना, तेव्हा मग मी पुस्तक लिहायला घेतलं. कि मला असं वाटलं की हो, हे जर माझ्या अनुभव मी लिहिले या पुस्तकामध्ये तर हे अनेकांना उपयोगी पडणारे आहेत आणि मला तसे लोक दिसले. आता हे उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा आहे, हे तर महाराष्ट्रात बेस्ट सेलर झालेला आहे. मला दर आठवड्याला 2-3 मेसेजेस येतात, त्याच्यामध्ये मुद्दा मी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहे. स्वतःचाच दिला, माझा स्वतःचा. आणि त्याच्यामध्ये मला ईमेल येतात आणि SMS येतात, व्हॉट्सअप येतात की हे पुस्तक मला इतकं मार्गदर्शक ठरलेलं आहे की असं पुस्तक तुम्ही लिहिलं, खरोखर आम्ही तुमचे आभारी आहे. एकाने तर मला सांगितलं की हे मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की हे पुस्तक जरूर वाचा, नेटवर मिळेल, तुम्ही अमेझॉनला जा, फ्लिपकार्टला जा, तुम्हाला हे पुस्तक मिळेल. सुरेश आवरे बुक्स असं टाइप केलं तरी त्यांचे सगळे पुस्तक तुम्हाला मिळतील. इथे सुद्धा तुमचे लोक आलेले आहेत. तपस्वी शेडगे म्हणतात मी पुस्तक वाचले, फार सुंदर आहे. आणि एवढंच नाही, लंडन वरून अश्विनी कुलकर्णी पण आलेली आहे. बघा कुठून लांबून लांबून लोक, ती लंडनला असते आणि लंडनला हा कार्यक्रम माहिती आहे. आणि हे बऱ्याच लोकांनी म्हटलंय मी पुस्तक वाचलंय, पण आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची संधी आली आहे. आणि मी तुम्हाला इथे विनंती करेन, जर कोणाला काही प्रश्न विचारत असेल, एक प्रश्न कुठला तरी आम्ही घेऊ, सगळे प्रश्न घेता येणार नाही, पण असेल तर एक प्रश्न तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये जर का प्रश्न टाकलात. कारण मित्रांनो, आपल्याकडे वेळ थोडा लिमिटेड आहे, पुढच्या एपिसोडलाही सुरेशजी आपल्या बरोबरच असणार आहेत, तर तुम्ही पुढच्या एपिसोडलाही काही प्रश्न विचारू शकता. पण आता काही तातडीने असा बर्निंग काही प्रश्न असेल, काहीतरी असं जळतंय आतमध्ये आणि आपल्याला विचारायचं असेल, तर तुम्ही कृपया चॅट बॉक्स मध्ये टाकलं तर आम्ही तोच प्रश्न सुरेशजीना विचारू शकतो. तोपर्यंत मी एक पुढचा प्रश्न विचारतो. सरांनी या पुस्तकात असं म्हटलंय, कमी नफा आणि जास्त उलाढाल. हा, कमी नफा आणि जास्त उलाढाल हा यशाचा हमखास फॉर्म्युला आहे. म्हणजे टर्नओव्हर जास्त केला पाहिजे, प्रॉफिट कमी ठेवला पाहिजे. तर आपल्या उद्योजकांना, इथे जे बरेचसे उद्योजकच आहेत, त्या उद्योजकांना हा तुमचा जो फॉर्म्युला आहे, हमखास यशाचा जो फॉर्म्युला आहे, तो प्लीज सांगा. अगदी बरोबर. तर आता आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस आपण ज्या मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहोत, अजी त्याची किंमत ही आपणच ठरवायची असते. म्हणजे कोणी गव्हर्नमेंट ठरवत नाही, कोणी बाहेरची एजन्सी ठरवत नाही. मी हे इतक्या लाखाला दे, इतक्या हजाराला दे. आता हे कसं ठरवायचं आपण? तर डेफिनेटली मार्केट डिमांड सप्लाय वरूनच प्रॉडक्टची किंमत ठरते, पण त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापली प्रॉफिट मार्जिन ठरवत असतो की आय विल वर्क ऑन हाय प्रॉफिट मार्जिन. म्हणजे मी सेल कमी झाला तरी चालेल, पण माझा हाय प्रॉफिट मार्जिन वर मी धंदा करेल. कोणी ठरवतो मिडियम प्रॉफिट मार्जिन, कोणी ठरवतो लो प्रॉफिट मार्जिन. माझं असं मत आहे की तुम्ही इव्हन लो प्रॉफिट मार्जिन वरती बिझनेस केला तरी तुमचं अर्निंग जे आहे ते खूप होऊ शकतं. तर काय होईल, तुम्हाला टर्नओव्हर वाढवायला लागेल आणि लोअर द मार्जिन ऑफ प्रॉफिट, तुमचा टर्नओव्हर ऑटोमॅटिक वाढत जातो. तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग कमी करायला लागतं, लोकच तुमची ऍडव्हर्टाईज करतात. हा प्रॉडक्ट लोकच एकमेकांना सांगतात, अरे हा मी आणला, हा घ्या, हे घ्या, याचं हे घ्या. आणि म्हणून लो प्रॉफिट मार्जिन आणि हायर टर्नओव्हर हा हमखास यशाचा फॉर्म्युला आहे असं मला वाटतं. लोक काय असतात की एक प्रत्येक प्रोडक्ट मध्ये मार्जिन ऑफ ऑनेस्टी असते आणि हे मार्जिन ऑफ ऑनेस्टी तुम्हाला द्यायला लोक तयार असतात. अरे तुम्ही मेहनत केलेली आहे, हा प्रॉडक्ट निर्माण केलेला आहे, 2 पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत.
पण ऍट द सेम टाइम तुम्ही जर 20 पैसे मागायला गेला तर ते लोक तयार नसतात. म्हणून एक मार्जिन ऑफ ऑनेस्टी मध्ये आपण धंदा केला पाहिजे. क्या बात है, क्या बात. अरे एक प्रश्न विचारला होता, तो एक प्रश्न आला आणि तो ऑनेस्टीच्या संदर्भात. क्या बात है, क्या बात. आणि मित्रांनो, या पॉडकास्ट मध्ये आजचा जर का टेक अवे काहीतरी हवा असेल, की डोक्यात राहायला हवं असेल, तर मार्जिन ऑफ ऑनेस्टी प्रश्न त्याच्यावरती झालेला आहे. योगायोग म्हणा काय. आणि सर तुम्ही जे बोलताय, इथे विलास पाटलांनी प्रश्न विचारलाय, उद्योग आणि एथिक्स किती प्रपोर्शनल असले पाहिजे. खूप महत्वाचा विषय आहे असं मला सांगायचं आहे. आणि म्हणून माझ्या पुस्तकात मी एक विषय कव्हर केलेला आहे, की मी नेहमी असं म्हणतो की प्रामाणिकपणे उद्योग करता येतो आणि याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. बऱ्याचदा आपलाच विश्वास नसतो की प्रामाणिकपणे उद्योग होऊ शकत नाही. चोऱ्या माऱ्या करूनच उद्योग करायचा असतो, ते शॉर्टकट्स विल कट यू शॉर्ट असे नेहमी गोष्टी होत जातात. आणि इथिक्स, मॉरल्स, व्हॅल्यूज ह्या ज्या आहेत, ह्या म्हणजे बिझनेसचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, हा फाउंडेशन आहे. हे जेवढं मजबूत असेल तेवढी मोठी इमारत त्याच्यावर उभी करता येऊ शकेल. शॉर्ट टर्म गेन्स, शॉर्ट कट्स याच्यात जर तुम्ही गेले तर इमारत छोटी होईल. पण मोठी इमारत उभी करायची असेल तर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याच्यासाठी एथिक्स, मॉरल्स, व्हॅल्यूज ह्या स्ट्रॉंग असल्याच पाहिजेत. ऑनेस्टी ही तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. मी तर नेहमी असं म्हणतो की विश्वास हा तुमच्या उद्योगाचा श्वास आहे. क्या बात आहे, क्या बात. विश्वास नसेल तर श्वासच बंद पडेल, उद्योगच बंद पडेल. आणि म्हणून या गोष्टींवर विश्वास उद्योग केला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात. एथिक्स आहे फाउंडेशनच आहे आपलं, त्याच्यावरतीच बिझनेस उभा राहू शकतो. अगदी बरोबर, अदरवाईज राहू शकत नाही. अजून बरेच प्रश्न आले पण मित्रांनो सगळे प्रश्न. रमेश बोरस्ते आले, रमेश बोरस्ते आमचे मेंटोरिंग प्रोग्राम मध्ये असतात. डॉक्टर संकेत चव्हाण आलेला आहे, त्या दोघांनी प्रश्न विचारलाय. एक प्रश्न आहे सर, रमेश बोरस्ते हे अॅग्रो इम्प्लिमेंट मध्ये शेतीला लागणारी सगळी अवजारं बनवतात. त्यांनी असं विचारलंय आणि हा कदाचित त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स पण असू शकतो. ते असं विचारत आहेत की हाऊ टू हँडल ऑर डील विथ इगोइस्टिक अँड सेल्फ सेंटर्ड बट की पर्सन. तो माणूस खूप क्रुशियल आहे किंवा क्रुशियल पोझिशनला बसलेला आहे. एखाद्या गव्हर्नमेंटचा ऑफिसर आहे, एखाद्या कंपनी मधला मोठा ऑफिसर आहे, पण तो खूप इगोइस्टिक आहे किंवा स्वतःमध्ये रमलेला आहे. तर अशा लोकांना हँडल कसं करायचं, तर त्याच्यासाठी काही टिप्स. थँक्यू बोरस्ते साहेब. मला असं वाटतं नाजूक जागेत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो पण विचारायचं डेअरिंग अनेक लोक करत नाही. बघा, मी एक उदाहरण देऊ इच्छितो की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देवाची पूजा करणे हे आपल्या याच्यात येतच. आणि देवाची पूजा करणे म्हणजे काय असतं, की देव प्रसन्न व्हावा याच्यासाठी काय करायला लागतं, तर देवाची आराधना करावी लागते, आरती त्याची म्हटली जाते, देवाच्या गुणगान त्याच्यामध्ये केलेलं असते. पण देवालाही जर त्याचं गुणगान आवडतं तर आपण तर माणसं आहे साधे सुधे. आणि एखाद्या माणसाचं तुम्ही स्तुती करा, तारीफ करा, प्रशंसा करा, अप्रिशिएट करा त्याला, तो असा वर 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 चढत जातो. आणि तुम्ही एका लिमिट पर्यंत ठेवा ना, म्हणजे शेवटी लिमिट तुमच्या हातात आहे. म्हणजे माणसाने इगोइस्टिक असू नये, तो इगो त्याने सोडून दिला पाहिजे. काय धंदा करायचा असेल, आयुष्य जगायचं असेल तरी, पण असेल एखादा माणूस तर तुम्ही त्याला सॉफ्ट टच करा, त्याच्या इगोला दुखवू नका. तुमचं काम काढायचं आहे शेवटी, तुम्हाला तुमचा उद्योग साधायचा आहे. आणि म्हणून देवाची सुद्धा आराधना आपल्याला करायला लागते. तर माणसांची आराधना केली तर काय बिघडते. मी नेहमी असं सांगतो की आपली एक उद्योगाची भाषा असते. म्हणजे एखादा माणूस थँक्यू म्हटल्याने सुद्धा सुखावतो, एखादा सॉरी म्हटल्याने सुद्धा सुखावतो. अरे सॉरी साहेब, मला जरा उशीर झाला यायला, असं असं झालं, तुम्ही कदाचित माझी वाट पाहत असाल. अधिकारी असेल, सॉरी, थँक्यू, हे सगळे काय आहेत, ह्या उद्योगाच्या भाषा आहेत, हे उद्योगाचे शब्द आहेत. आपण आपण बऱ्याचदा काय अनुभवतो की अरे मी तुला बघून घेईन, अरेला कारे, तू मला काय समजतो, मला ओळखलं नाही तू,
तुला तर मी असं करेन, ह्या उद्योगाच्या भाषा नाही आहेत. उद्योग ज्याला करायचा असेल त्याने सॉरी आणि थँक्यू याचा अमाप वापर केला पाहिजे. वापर केला पाहिजे, याच्या कुठलाही टॅक्स नाही, टॅक्स नाही, जीएसटी पण लागत नाही. सो मित्रांनो, अशाच गप्पा आपण पुढच्या वेळेला पण मारूया आपल्या 17 एपिसोडला. आणि सुरेशजी, आपण नॉर्मली 28-30 मिनिटात एपिसोड संपवतो, आज आणखी आपण 5-10 मिनिटं पुढे गेलेलो आहोत, कारण कंटिन्युअसली लोक आहेत. आत्ताही 31 लोक ऑलरेडी लाईव्ह आहेत, जाऊन येऊन असतात लोक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंतर खूप बघितला जातो. बरोबर, आपला मागचा जो पॉडकास्ट झाला त्याला 10,000 प्लस व्ह्यूज झाले. अरे वा, त्याच्यामुळे उद्योजकांना अशा गप्पा मारलेल्या आवडत आहे, त्यांना काही टिप्स घ्यायला आवडत आहे, त्यांच्या उद्योगामध्ये व्हॅल्यू ऍडिशन कसं होईल ते बघत राहतात सतत. तर आज या 3 पुस्तकांच्या निमित्ताने कसा कॉम्बो केलाय आणि काय केलंय हे तुम्ही जरा सांगितलं तर आपण ते तिथे थांबूया आजचा एपिसोड, परत पुढच्या मंगळवारी कंटिन्यू करा. तर मित्र, हे रोहन प्रकाशन पुण्याचं आहे, त्यांनी माझे हे 3 पुस्तक प्रकाशित केलेली आहेत. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, उद्योग करावा ऐसा आणि स्टार्टअप मंत्र. हे 3 पुस्तक वेगवेगळ्या उद्योगातल्या विषयांना हाताळणारी आहेत. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, त्याने छोट्या एका आयडिया बेस उद्योग केलेला आहे, पण त्या आयडियाला इतकं खतपाणी घातलं की त्याचा उद्योग कुठच्या कुठे गेलेला आहे. इट इज टेक्नॉलॉजी बेस्ड, कॉम्प्युटर बेस्ड, आयडिया बेस्ड. तर ह्या 3 पुस्तकांचा एक कॉम्बो या रोहन प्रकाशनने तयार केलेला आहे. तो आता 20-22 तारखेला मार्केटमध्ये येईल आणि तिघांचं एक पॅकेज त्यांनी डिझाईन केलेलं आहे. पॅकेज इन्सेंटिव्ह पॅकेजही आहे, इकॉनॉमिक पॅकेजही आहे, लोकांना ते परवडेल असं आहे. आणि हा मार्केटमध्ये आला की त्याच्या पेपरमध्ये जाहिराती पण येतील, त्याच्यावरती काही लेख पण येतील. आणि पर्टिक्युलरली ज्यांना मराठी माणसांना उद्योगात उतरायचं आहे, अजित मी एक नेहमी सांगत असतो की आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीयेत. नोकऱ्यांच्या मागे जर तुम्ही धावत गेले तर कोणता तरी झेंडा हाती घेऊन जिंदाबाद मुर्दाबाद एवढंच करणे तुमच्या नशिबी राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही नोकऱ्या मागणारे राहू नका, तुम्ही नोकऱ्या देणारे व्हा. असा करायचा असेल तर हे 3 पुस्तक आपण वाचावे अशी माझी विनंती आहे. सो सुरेशजी, आणि हे ई बुक्स पण आहेत त्याचे? हो, याचे ई बुक्स पण आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा, गीतगंगा याच्यावरती अवेलेबल आहेत, मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सो मित्रांनो, 3 पुस्तकांचा कॉम्बो लवकरच येतोय. आणि मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही तर वाचाच, पण त्याच्याबरोबर तुमच्या उद्योजक मित्रांना गिफ्ट करा. माझी एक नेहमी सवय आहे, मी कुठेही गेलो तरी काही ना काहीतरी एक गिफ्ट घेऊन जातो आणि मी नेहमी पुस्तकच नेतो, कारण मला आवडतं लोकांना पुस्तक द्यायला. त्यातून खूप काहीतरी लोकांना ज्ञान मिळेल, काहीतरी वाचता येईल, शिकता येईल, याच्यासाठी पुस्तकं देत असतो. तर मी तुम्हालाही जाता जाता एक अनाहूत सल्ला देऊन जातोय की तुम्ही पण तुमच्या उद्योजक मित्रांना ही पुस्तकं, हा कॉम्बो पॅक तुम्ही विकत द्या, सॉरी भेट द्या, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी डिफरन्स घडवूया. मित्रांनो, आपण इथे संपलेलं नाही आहे, पुढच्या आठवड्यात परत आपण येतोय. राहिलेले प्रश्न प्लीज नोट डाऊन करा, पुढच्या वेळेला जरा पाठवा. आधी पाठवलेत तर आम्हाला ते घेताही येतील. तुमचे काही सजेशन्स असतील की आणखीन काय विचारलं पाहिजे किंवा सरांना, किंवा आणखीन असेच उद्योजक कोण असले पाहिजेत. आणि काय माहितीये का, उद्योजकाचं दर उद्योजक समजतो असं आमचं मत आहे. कुठला तरी न उद्योग केलेला नाहीये, बाहेरचा त्याने उद्योग नाही केला, आणि तो अनाहूत सल्ला देण्यापेक्षा ज्यांनी स्वतःचा उद्योग केलेला आहे आणि त्याचा जो सल्ला असतो हा आम्ही नेहमी मुलाचा मानतो. आणि पुढच्या वेळेला याच वेळेला याच दिवशी आपण सगळे भेटूया. आणि सुरेशजी, रमेश बोरस्ते म्हणतात थँक्यू सर, गॉट द आन्सर. तुम्ही त्या इगोइस्टिक माणसाच्या या प्रश्नाला उत्तर दिलं, त्याबद्दल चांगलं आहे. विलास साळके म्हणतात कार्यक्रम खूप छान आणि खूप काही शिकण्यासारखं मिळालं, खूप धन्यवाद. विलास पाटील म्हणतात खूप छान सर, कार्यक्रमाची वेळ वाढवा सर. सो थँक्यू व्हेरी मच तुमच्या अशा शुभेच्छा कार्यक्रमाबरोबर राहू देत.
सुरेशजी आपल्या बरोबर पुढच्या मंगळवारी येणार आहेत आणि आणखीन आपण गप्पा मारत राहूया. आपल्या सगळ्यांचे आभार. शुभरात्री. SMS चा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर याचा वापर आवर्जून करा. धन्यवाद सुरेशजी, मनापासून आभार. धन्यवाद, तुम्ही आलेत. खूप आनंद झाला आणि चांगल्या गप्पा झाल्या. थँक्यू. थँक्यू.